अगदी आपण पाहतोय बॉलआउट विठ्ठलवाडी प्रीमियर लीग संघर्ष ग्रुप 2024 हा थरार अगदी ज्या प्रकारे आपण बॉलआउट पाहतोय अगदी सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी विनंती करेन अगदी ज्या प्रकारचं ही लढत पाहायला मिळते संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडीसाठी या विठ्ठलवाडी प्रीमियर लीग साठी जोरदार टाळे वाजायला पाहिजेत. अगदी दोन सुपर ओव्हर आपण पाहतोय. सुपर ओव्हरचा थरार अगदी पहिला चेंडू आता येईल गोलंदाज विशाल जाधव अगदी सुपर ओव्हर साठी टाळे वाजायला पाहिजेत. पुन्हा एकदा संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी विठ्ठलवाडी प्रीमियर लीग पहिला चेंडू बॉल आउटचा. अगदी चेंडूने एस्टनचा वेध घेतला नाहीये विशाल जाधव अगदी फेअरलेस मराठा संघाचा गोलंदाज. एक चेंडू झालाय अबा स्मृती इलेव्हन गोलंदाज संतोष जाधव टायगर टायगर यांच्या हातामध्ये चेंडू आहे. अगदी टायगर आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होतील. टायगर सज्ज होत असताना आता मात्र ही लढत आपण पाहतोय. बॉल आउटचा अबा स्मृती इलेव्हन संघाचा पहिला चेंडू. पहिला चेंडू अगदी इन कटर टाकलाय चेंडूला कट झालाय आणि इथे मात्र चेंडूने एस्टनचा वेध घेण्यामध्ये अपयश आले. फेअरलेस मराठा फेअरलेस मराठा कडून दुसरा गोलंदाज येतोय. अगदी दुसरा चेंडू हाताळला जाईल गोलंदाज. ओमकार जाधव अगदी फेअरलेस मराठा संघाकडून बॉल आउट घेऊन येत आहेत. चेंडू पहा ओमकार जाधव पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज होत असताना बॉल आउटचा दुसरा चेंडू. बॉल आउटचा दुसरा चेंडू अगदी एस्टनच्या दूरवर टाकलाय. इथे देखील एस्टनचा वेध नाहीये. लक्षात घ्या दोन्ही संघ जर कोणत्याही संघाने मात्र एसटीचा वेध घेतला नाहीये तर मात्र टॉस केला जाईल. सचिन जाधव अबा स्मृती इलेव्हन संघाकडून अगदी हा बॉल आउटचा दुसरा चेंडू. अगदी पहा सचिन जाधव सज्ज होतील. जोरदार जोरदार टाया सचिन जाधव सचिन जाधव इथे मात्र एस्टनचा वेध घेतला जातोय आणि इथे पहा अगदी आनंद आनंद जल्लोषामध्ये साजरा केला जातोय. टी ट्वेंटी विश्वचषक 2007 ची आठवण आली. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आठवला काय बॉलआउट रंगला होता आणि तीच लढत पाहायला मिळते. फेअरलेस मराठा विपक्ष अबा स्मृती इलेव्हन चेंडू अगदी सोपवला जातोय. फेअरलेस मराठा संघाचा गोलंदाज दादा सौ जाधव. संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी आयोजित विठ्ठलवाडी प्रीमियर लीग सतरार पाहतोय. सुपर ओव्हर दोन झाल्यात. आता मात्र हा बॉल आउट तिसरा अंतिम चेंडू फिअरलेस मराठा संघाचा गोलंदाज दादा सौ जाधव. दादा सौ जाधव साहेब यांनी मात्र अगदी चेंडू हाताळलाय. चेंडू जातोय एस्टनच्या वरून आणि विजयी संघ ठरतोय अर्थातच आबा स्मृती इलेव्हन. काय सामना झाला अप्रतिम दर्जेदार सामना. अगदी सर्वांना विनंती असेल जर हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी आणि आपल्या विठ्ठलवाडी प्रीमियर लीग 2024 साठी. वॉट अ मॅच.